प्रभु की स्तुति हो आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में प्रभु परमेश्वर के नाम में आप सबका स्वागत करता हूं परमेश्वर ने आज की शाम में जुट किया है ताकि हम उनके उनकी आराधना कर सकें उनकी स्तुति कर सके इसलिए हमारे जीवित परमेश्वर का हम तेह दिल से शुक्रिया करते हैं उनके आभार मानते हैं क्योंकि परमेश्वर ही एक जीवित ऐसे परमेश्वर है जो अपनी दया और करुणा से हम सब पर अपना आशीष बरसाते हैं इसलिए परमेश्वर का धन्यवाद करते हैं आज की शाम हम परमेश्वर की आराधना में एक गीत पेश करेंगे वो जो गीत होगा ये है वाई को पूरा करने वाला खुदा जो अपना वादा हमेशा पूरा करते हैं कहकर ना पीछे हटने वाला खुदा जो एक बार जो बोल देते हैं वो पूरा करके वो पूरा ही करते हैं और उसकी रहमत के आज हम गीत गाएंगे क्योंकि वही एक ऐसे जीवित परमेश्वर है जो मौत को जीत कर वो जीवित हुए हैं इसलिए आज हम ये गीत एक साथ एक आवाज़ में जिस स्थान पर आप है उसी स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएँ मेरे साथ दोहराएँ और हम परमेश्वर का नाम ऊंचा करें चलिए हम ये गीत गाएं करने वाला खुदा कह कर ना पीछे हटने वाला खुदा को पूरा करने वाला खुदा कह कर ना पीछे हटने वाला खुदा उसकी रहमत के गाहो सारे की मृत्यु पे पाही है जी उसकी रहमत के गाहो सारे की उसने मृत्यु में पाई है जी यीशु मेरा जिंदा पुदा यीशु मेरा जिंदा पुदा यीशु मेरा जिंदा पुदा यीशु मेरा जिंदा पुदा उसके कर्म से बने हैं जमी आसमां उसके फजल से ही जिंदा है हम सब यहाँ उसके कर्म से बने हैं जमी आसमां उसके फजल से ही जिंदा है हम सब यहाँ उसकी कुदरत के गाहरे सारेगी उसने मृत्यु पे पाई है जी उसकी कुदरत के गाहो सारेगी उसने मृत्यु पे पाई है जी यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा यीशु मेरा जिंदा खुदा उसके जलाल और शोहरत का करते बया मेरे यहोवा के जैसा है को भी कहा उसके जलाल और शोहरत का करते बया मेरे यहोवा के जैसा है को भी कहा उसकी शोहरत के गांव सारे की उसने मृत्यु पे पाई है जी उसकी शोहरत के गांव सारे की उसने मृत्यु पे पाई है जी उसकी शोहरत के गांव सारे की उसने मृत्यु पे पाई है जी उसकी शोहरत के गांव सारे की उसने मृत्यु पे पाई है जी यीशु मेरा जिंदा खुदा 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 कह करना पीछे हटने वाला खुदा वायदे को पूरा करने वाला खुदा कह करना पीछे हटने वाला पूरा उसकी रहमत के गाव सारेगी उसने मृत्यु पे पाई है जी उसकी रहमत के गाँव सारेगी उसने मृत्यु पे पाई है जीत यीशु मेरा जिंदा खुदा 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 यीशु मेरा जिंदा मेरा ज़िंदा खुदा इस गीत के हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं तो आइए हम अपनी प्रार्थना के अग्निचर में बढ़ते हुए

देव गौरव करता वी ग्लोरीफाय गॉड देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो गॉड लव्ह यू एन मी देव आमची आठवण करतो गॉड रिमेंबर्स अस दर बुधवार तो आम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतो एव्हरी वेन्सडे ही गाईड जस्ट थ्रू गॉड्स वर्ड तर देव महिमा करत आहो वी प्रेस दॅट गॉड देव महान आहे गॉड इज ग्रेट तो अद्भुत कार्य करतो ही वर्क्स वंडरफुली तो आमची काळजी चिंता वाहतो ही कॅरीज अ वरीज अँड कन्सर्न्स जीवंतच्या भूमीवर

नवे नवे लोक एकत्र येत आहे न्यू पीपल कम टुगेदर आम्ही सर्वांचं देवाच्या वतीने स्वागत करत आहोत वी वेलकम एव्हरी वन ऑन बिहाफ ऑफ गॉड देव आमच्या आशा करणार देव आहे गॉड डज नॉट गिव अप ऑन होप जो विश्वास तुम्ही देवावर देवाच्या वचनावर दि फेथ दॅट यू हॅव इन गॉड अँड गॉड्स वर्ड संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री ठेवला अँड इन संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री देव कार्य करणार देव आहे गॉड इज अ वर्किंग गॉड देव अनुभव देणार देव इट गिव्ह एक्सपिरियन्स मी आम्ही धन्यवाद करतो सो वी थँक गॉड आज देवाच्या वचनातून आम्ही काही गोष्ट बोध घेणार आहोत फ्रॉम गॉड्स वर्ड देवाच्या वचनातून टू गॉड्स वर्ड देव आम्हाला हिंमत देतो धैर्य देतो गॉड करेज अँड पेशन्स देव आम्हाला सांत्वन देतो गॉड कम्फर्ट आम्ही जगाव

जोशुआ चॅप्टर वन मी सात आठ मध्ये पाहतो इन सेवन एट वी सी देवानीशोला पाचारण केलं गॉड चोस जोशुआ मोशूच्या मृत्यूनंतर आफ्टर दी डेथ ऑफ देवानी शोला पाचारण केलं गॉड चोस जोशुआ देव उठ आता वेळ आली समय आलेला आहे गॉड सेट टू जोशुआ वेक अप द टाइम हॅज कम

तू यशस्वी होशील यू विल सक्सीड तू हिम्मत धर यू हॅव करेज तू धैर्य धर हॅव पेश कशाला घाबरू नको डोंट फिअर एनीथिंग देव तुझ्या बरोबर आहे गॉड इज विथ यू देव वेळोवेळी आपल्या लोकांना धैर्य देतो हिम्मत देतो फ्रॉम टाइम टू टाइम गॉड गिव्ह दिस पीपल करेज अँड पेशन्स देवाने योशुआला हिंमत दिली धैर्य दिलं गॉड गिव्ह करेज अँड पेशन्स टू जोशुआ ज्यावेळेस मी पाहतो बायबल मध्ये वी सी इन द बायबल पुस्तकी 12 मध्ये पाहतो इन जेनेसिस 12 देवाने अब्रामला पाचारण केलं

तो सुरक्षित होता ही वॉज सेफ त्याचं जीवन व्यवस्थित चाललं होतं इज लाइफ वॉज गोइंग वेल पण तरी पण देवाने सांगितले सोडून माझ्या मागे एट गॉड सेट टू हेम लीव्ह एवरीथिंग अँड फॉलो मी हे भय निर्माण करणे परिस्थिती होती दिस वॉज अ टेरिबल सिच्युएशन पण वेळोवेळी देव आगरा मला हिम्मत देत गेला बट फ्रॉम टाईम टू टाईम गॉट गेफ करेज्ड ए ब्रॅस मोशीला देवाने पाचारण केलं एंड गॉट चोझ मोझस उत्पत्ती निर्गम तीन मध्ये पाहतो आम्ही मोशला देवाने पाचारण केलं गॉड चोज देवाने संभाषण केलं स्पोक टू स्पोकस मला इस्रायल लोकांना दासग्रहातून बाहेर काढायचं आहे आय वॉन्ट टू सेव्ह इस्राय फ्रॉम मिजरी यासाठी मी तुझी नेमणूक करतो फॉर दिस आय चुस यू त्यावेळेस मोशे पण भयभीत झाला टाइम घाबरला एवढ्या लोकांना मी बाहेर कसं काढून आणे आय सेव्ह सो मेनी पीपल त्याच्यामध्ये भय होतं ही वॉज फ्राईडे तो म्हणाला मी नाही तर माझ्या भावाला पाठव ही माय ब्रदर नॉट मी कारण तो त्याच्यामध्ये भय होत बिकॉज ही वॉज अब्राहम मध्ये भय भय जोशो होत्र देव त्याला म्हणाला की संपूर्ण देश मी हस्तगत करून तुझ्या ताब्यात देईल गॉड सेड आय विल गिव्ह दी होल नेशन ही अवघड परिस्थिती होती दिस वॉज अ टेरिबल सिच्युएशन पण तरी पण त्यांनी देवावर विश्वास ठेवला बट दे इन गॉड येरमिया आम्ही पाहतो यरमियायाविषयी एक एकSaat मध्ये पाहतो यरमियाया 17 देवांनी यरमियाला प्रकाशन केलं व्हाट टूज यरमिया तुला लोकांना संदेश द्यायचा आहे यू हॅव टू प्रीच टू पीपल त्याला यरमिया म्हणलं मी बाळ आहे डॅट टाइम यरमिया सेड आय एम ओन्ली अ यु मी कसं काम करेल हाउ विल आय डू दिस तेव्हा देवाने त्याला हिम्मत दिली धैर्य दिली डॅट टाइम गॉड गव हिम करेज अँड पेशन्स देव

अनुवाद अठ्ठावीस मध्ये आम्ही पाहतो ड्युट्रोनॉमी ट्वेंटी एट वी सी देव म्हणतो तू खाली नाही तर तू वर राहशील गॉड सेड ही विल पुट यू फार अबाव ऑल दी नेशन मी तुला उच्च ठिकाणी घेऊन जाईल आय विल टेक युअर टाय देवाकडे आम्हाला संबंधी योजना संकल्प आहे गॉड हॅज प्लॅन्स अँड रेझोल्युशन फॉर अस मोशे संबंधी देवाकडे योजना होती गॉड हॅड प्लॅन्स फॉर मोजस अब्रामा संबंधी योजना होती प्लॅन्स फॉर इब्राहिम योशा इरम्या यशा यांच्या संबंधी योजना संकल्प होते ही हॅड प्लॅन्स फॉर जोशुआ आयझा अँड जर्माया देवाकडे राजे महाराजे ओई संदेशष्ट सेवका संबंधी योजना संकल्प होते गॉड हॅड प्लॅन्स फॉर किंग्स हिज सर्वेंट्स अँड प्रॉफिट्स देवाची योजना सर्वात उत्तम होती गॉड्स प्लॅन वॉज ग्रेट हे लोक भयभीत होते दिस पीपल वॉज स्कॅड हे कसं होईल त्यांना माहित नव्हतं दे डिड नॉट नो हाऊ विल दिस हॅपन कारण त्यांच्यामध्ये भय होतं बिकॉझ देयर वॉज फियर इन देम भय फियर आम्हाला मागे ठेवतो फियर होल्ड्स अस बॅक आम्ही भय धरतो वी आर अफ्रेड आम्ही स्थितीचं भय धरतो वी आर अफ्रेड ऑफ दिस सिच्युएशन आम्ही ह्या गोष्टी कशा येईल याचा आम्हाला भय असतो वी फी हाऊ विल दिस हॅपन आमच्या जीवनामध्ये भय काम करतो Fear वर्क्स इन our lives. देवाकडे पुष्कळ योजना संकल्प आहे गॉड हॅज मेनी प्लॅन्स अँड रेझोल्युशन इपिस एक तीन प्रमाणे लाइक like एफिशियन्स वन थ्री देव येशू खिस्त आम्हाला सर्व आशीर्वाद वरदान देऊ इच्छितो God wants to give us every spiritual blessing through Lord Jesus. देवाने योजना केली संकल्प केलं God made a तुमच्या माझ्यासाठी फॉर यू एन मी तुमचं माझं हित कसं होईल हाऊ विल बी अवेल फॉर मी आमचं कल्याण कसं होईल हाऊ विल गुड बी डन अश्वेत कसं होईल हाऊ वी विल बी ब्लेस देवाने योजना संकल्प करून ठेवलेला आहे वॉट एस प्लॅन फॉर दिस हे आम्हाला प्राप्त करायचं आहे वी हॅव टू रिसीव्ह आम्हाला विश्वास ठेवायचा आहे वी मस्ट बिलीव्ह इन इट पण आम्ही भयामध्ये बट इन फिअर आमच्या जीवनामध्ये भय काम करतो फिअर वर्क्स इन आर लाईफ भयामुळे आमच्या योटा संकल्प पूर्ण होत नाही आर प्लॅन आर नॉट फुलफिल्ड बिकॉज ऑफ आमच्यामध्ये भीती असते देर इज फियर इन अस आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही वी डू नॉट बिलीव इन आम्ही देवाच्या वाचण विश्वास ठेवत नाही वी डू नॉट बिलीव इन गॉड देव आमच्या संबंधी जे भविष्य करतो गॉड प्रॉफेस इज अबाउट अस ते अद्भुत असत दॅट इज वंडरफुल ते मनुष्याच्या सामर्थ्याच्या पलीकड असत इट इज बियॉन्ड दी पॉवर ऑफ मॅन त्यामुळे आम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही सो वी डू नॉट बिलीव इन इट त्यामुळे देवाच्या योजना संकल्प आमच्या संबंधी पूर्ण होत नाही गॉड्स प्लान इज नॉट फुलफिल फॉर अस येशू की म्हणा येवन दहा दहा प्रमाणे लॉर्ड जीजस सेड इन जॉन टेन टेन देवाची इच्छा की तुम्हाला चांगल्या गोष्टी द्याव्या गॉड वॉन्ट्स टू गिव्ह अस गुड थिंग्स पण ते आम्हाला प्राप्त होत नाही बट वी डू नॉट रिसीव आम्ही सुक्या भाकरीचा तुकडा खाऊन आम्ही आमचं जीवन जगत असतो वी लिव्ह ऑन अ पीस ऑफ ड्राय ब्रेड आम्ही त्या दुःखात कष्टातच राहतो वी लिव्ह इन सॅडनेस अँड पेन त्या त्रासातच आम्ही राहतो वी लिव्ह इन ट्रबल आम्ही दारिद्र्यात राहतो वी लिव्ह इन पॉवर आम्ही व्यसनात राहतो वी लिव्ह इन अडिक्शन अनेक गोष्टीत आम्ही जीवन दुग्गायक जीवन जगत असतो इन मेनी वेज वी लिव्ह अ मेजरेबल लाईफ याचं कारण काय व्हॉट इज द रिझन फॉर जगत असतो वी लिव्ह इन फिअर भीतीमुळे देवाच्या योजना संकल्प पूर्ण होत नाही फिअर डज नॉट फुलफिल गॉड्स प्लॅन अब्राहम भी घाबरला होता इवन एब्रहम मोशे भी घाबरला होता मोजस भी भयभीत झाला होता जोशुआ वस्के ते सेवक संदेश भी भयभीत झाले होते गॉड सर्वंट्स अँड प्रॉफिट्स वस्के हे कसं काय होईल हा विल दिस हॅपन हे कसं होईल हाऊ विल दिस कसं पूर्ण करेल हाऊ विल गॉड फुलफिल हे करेल की नाही करेल विल गॉड डू इट ऑर नो त्यांच्यामध्ये एक भय होत देवाने त्यांना हिम्मत दिली धैर्य दिलं गॉड गिव देम करेज अँड पेशन्स

आम्हाला देवाच्या योजना संकल्प समजल्या पाहिजे वी नीड टू अंडरस्टँड गॉड्स प्लॅन बायबल सांगतो बायबल सेस आम्ही भीतीमध्ये जीवन जगतो वी लिव्ह इन फिअर आमच्याकडे काळजी चिंता आहे वी हॅव वरीज अँड कन्सर्न आमच्याकडे समस्या आहे वी हॅव प्रॉब्लेम आमच्याकडे पुष्कळ स्वप्न योजना संकल्प आहे वी हॅव मेनी ड्रीम्स अँड प्लॅन्स हे कसे पूर्ण होईल हाऊ विल ऑल दिस आमच्याकडे काळजी चिंता आहे वी हॅव वरीज अँड कन्सर्न कुटुंबी काळजी चिंता आहे इज अँड कन्सर्न फॉर फॅमिली संबंधी चिंता आहे वरी इज अबाउट जॉब शिक्षणा संबंधी चिंता आहे वर इज अबाउट एज्युकेशन मुलांचं भविष्य संबंधी चिंता आहे वर इज अबाउट चिल्ड्रन्स फ्युचर अनेक समस्या अनेक प्रश्न आमच्या जवळ आहे वी हॅव मेनी प्रॉब्लेम्स अँड क्वेश्चन भयामध्ये जीवन जगत असतो इन फिल्ड हे पूर्ण होईल की नाही विल बी सुरुवात केली पण याचा शेवट चांगला होईल की नाही वी स्टार्टेड बट विल इट अँड वेल हे आम्हाला माहित नसतं वी डू नॉट नो आम्ही भयात जीवन जगत असतो इन त्यामुळे भीतीमध्ये आम्हाला शासनाखाली आम्ही जगत असतो इन लिव्ह अंडर रूल्स बायबल सांगतो बायबल चे पहिले युवाचे पत्र चार अठरा मध्ये इन जॉन फर्स्ट फोर एटीन जो भीतीमध्ये राहतो तो शासनाखाली राहतो अंडर देवाची प्रीती

जॉन बाप इज द फादर ऑफ लायर तो आमच्यामध्ये भय निर्माण करतो क्रिएट्स फियर आहे ना तो आमच्यामध्ये भय वाढवतो इन फिअर आमचं भय वाढतो फिअर त्यावेळेस आमचा विश्वास कमी होऊ लागतो दॅट टाइम हळूहळू आमचा विश्वास संपुष्टात येतो ग्रॅज्युअली इन्क्रीज देव कसं करेल विल गोट डू दिस देव तुमचे प्रश्न कसं सोडत

पण वेळोवेळी देव त्यांना भेटत होता बट गॉड मेट देम फ्रॉम टाइम टू टाइम वेळोवेळी देव त्यांच्याशी संभाषण करत होता स्पोक टू देम फ्रॉम टाइम टू टाइम वेळोवेळी देव त्यांना हिंमत धैर्य देत होता गॉड गेव्ह देम करेज अँड पेशन्स अब्राहम वेळोवेळी घाबरत होता इब्राहिम वॉज कॅड त्यावेळेस देव त्याला म्हणत होता ऍट दॅट टाइम गॉड सेट टू हेम अब्राहम तू भिव नको इब्राहिम डोंट फियर तू घाबरू नको यू डोंट बी स्कॅड तू विश्वास ठेवून चालत राहा हॅव फेथ अँड वॉक मी तुला पारितोषिक देईल आय विल रिवॉर्ड यू देव म्हणाला तू कशाला घाबरू नको कशाची चिंता करू नको डोंट फियर डोंट अबाउट एनीथिंग तुझा देव परमेश्वर तुला देणार नाही युअर लॉर्ड गॉड विल नेव्हर सोडणार नाही ही विल नॉट लिव्ह यू विल गिव यू सक्सेस देव आपल्या लोकांना अभिवचन देतो व्हॉट प्रॉमिसेस हिज पीपल देव आपल्या लोकांना आश्वासन देतो गॉड अशोस हिज पीपल तो आपल्या लोकांना हिमत धैर्य देतो गॉड गिफ्ट करेज पेशन्स टू इट्स पीपल भयामुळे काम होत नाही लो वर्क इज अकॉम्प्लिश बिकॉज ऑफ फिअर भयामुळे विश्वास नष्ट होतो

आम्ही देवाकडे गेलो पाहिजे वी मस्ट गो टू आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे वी मस्ट प्रे टू गॉड आम्ही देवाचं वचन वाचली पाहिजे वी मस्ट रीड गॉड्स वर्ड देवाच्या वचनाने थ्रू गॉड्स वर्ड आम्हाला हिम्मत भेटते धैर्य भेटत वी गेट करेज अँड पेशन्स बायबल सांगतं बायबल सेज नीतीसूत्र नऊ दहा प्रमाणे लाईक प्रोवर्ब्स नाईन टेन देवाच भय म्हणजे फिअर ऑफ लॉर्ड इस ज्ञानाचा प्रारंभ होतो इज बिगनिंग ऑफ विजडम परम पवित्र देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे द नॉलेज ऑफ द होली वन इज अंडरस्टँडिंग देवाचं भयाची सुरुवात बिगिनिंग टू फी अलॉर्ड देवाच्या ज्ञानाने होते इट्स फ्रॉम गॉड्स विज त्यावेळेस आम्ही देवाचं ज्ञान वाचवं लागतो वेन वी रीड गॉड्स विजडम आम्ही संदेश ऐकतो वेन वी अ गॉड्स त्यावेळेस आमच्या मध्ये देवाची ओळख होती डेट टाइम वी नो गॉड त्यावेळेस आम्हाला हिंमत येते धैर्य येत वी रिसीव्ह करेज अँड पेशन्स देवाची वस्ण गॉड्स वर्ड आम्हाला सांत्वन देतात

आम्ही देवाच्या मंदिरात गेलो पाहिजे टू ऑफ गॉड आम्ही देवाचा संदेश ऐकला पाहिजे त्यावेळेस आम्हाला प्राप्त धैर्य प्राप्त होतो देवाच्या आमच्याशी वार्तालाप करतो टाइम टू स्पीक्स थ्रू हिज वेळोवेळी पवित्र आत्मेश आमच्याशी संभाषण करतो गोड स्पीक्स टू थ्रू होली स्पिरिट तो आम्हाला सांभाळतो टेक्स केअर फ्रॉम टाइम जपतो आमची काळजी घेतो ही प्रोटेक्ट अँड टेक्स केअर ऑफ हे देवस वचन आहे दिस इज गॉड्स वर्ड आमच्या मध्ये भय नाही पाहिजे सो देर शुड बी नो फिअर इन अस आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे वी मस्ट बिलीव इन गॉड देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे वी मस्ट बिलीव इन गॉड्स वर्ड देव दगादन्य देणारा देवी आहे ही इज द गॉड हु विल नेवर बिट्रे यू तो अर्धवट प्रवास सोडणारा देव नाही आहे ही इज नॉट द गॉड हु विल लीव यू इन हाफ जर्नी देव जे बोलतो ते पूर्ण करून दाखवतो गॉड डज व्हाट ही सेज तुमच्या माया संबंधी फॉर यू अँड मी योजना संकुल पूर्ण होत नाही प्लॅन्स आर नॉट फुलफिल्ड आम्ही आनंदित नाही आहे वी आर नॉट हॅपी आम्हाला शांती नाही आहे देर इज नो पीस इन सुरक्षित नाहीये वी आर नॉट सी आम्हाला बरकत नाहीये वी हॅव नो ब्लेस आमचे स्वप्न पूर्ण होत नाहीये ड्रीम्स आर नॉट फुलफिल्ड आम्ही जे काय करतो ते सर्व बिघडत आहे वी डू गोज रॉंग यासाठी आम्हाला देवाकडे आलं पाहिजे दिस वी मस्ट कम टू गॉड देव सर्व गोष्टी व्यवस्थित करतो गॉड टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग देवाची योजना संकल्प उच्च आहे गॉड्स प्लॅन्स आर हाय ते तुमच्या माया संबंधी आहे इट्स फॉर यू एन मी इरमे एकोणतीस अकरा प्रमाणे जेरमाया ट्वेंटी नाईन इलेव्हन देवाने योजना केली संकल्प केले वॉट हॅज अ प्लॅन तुमच्या माया संबंधी फॉर यू एन मी तुमचं माझ्या हिता संबंधी त्यांनी योजना संकल्प केले आहे ही हॅज अ प्लॅन फॉर यू अँड आर वेलफेअर हे भविष्य काळात आम्हाला समजेल असं देव बोलतो गॉड सेज यू विल अंडरस्टँड दिस इन फ्युचर आमच्याकडे योजना आहे संकल्प आहे वी हॅव प्लॅन्स अँड रेझोल्युशन आमच्याकडे स्वप्न आहे वी हॅव आर ड्रीम्स अनेक गोष्टी आहे वी हॅव मेनी थिंग पण देवाकडे योजनेचे संकल्प आहे आमच्यापेक्षा उच्च आहे बट गॉड्स प्लॅन्स अँड रेझोल्युशन आर ग्रेटर दॅन अस आम्हाला देव देण्यासाठी तयार आहे गॉड इज रेडी टू गिव अस आम्ही बी तयार असलो पाहिजे इवन वी मस्ट बी रेडी पण भीतीमुळे काम होत नाही बट बिकॉज ऑफ फियर इट डझंट वर्क आम्ही पूर्ण विश्वास देवावर ठेवत नाही वी डू नॉट हॅव कंप्लीट फेथ इन गॉड पूर्ण देवावर अवलंबून राहत नाही वी डू नॉट रिलाय ऑन गॉड कम अब्राहम ला देव मला सगळं घरदार गणगोत्र सर्व सुरून टाक गॉड सेट टू अब्राहम लीव एवरीथिंग त्यांनी सर्व सुरून टाकलं ही गेव अप एव्हरीथिंग त्यांनी देवावर विश्वास ठेवला ही बिलीव्ह इन गॉड त्यावेळेस त्याला अनुभव आला ऍट दॅट टाइम ही एक्सपिरियन्स लक्षात ठेवा कीप दिस इन माइंड मी वेळी माझ्या संबंधी जीवनासंबंधी माझ्या कुटुंबासंबंधी साक्षी दिलेली आहे टेस्टिफाईड अबाउट मी माय फॅमिली मेनी आम्ही काही वर्ष भयभीत जीवन जगत होतो लाइफ ऑफ फिअर आम्ही होतो होतो त्रासात होतो यू वर इन सॅडनेस पेन अँड डिस्ट्रेस आमचं रुच जीवन भयामध्ये आम्ही जगत होतो इन आर डे टू डे लाईफ लिव्ह इन फिअर कोणतीच आशा नव्हती वी हॅड नो होप आमचे सर्व योजना संकल्प फेल गेले होते प्लॅन्स फेल्ड

त्यामुळे आमच्याकडे कोणती आशा नव्हती सो वी हॅड नो होप आम्ही आमच्या आशा कोणत्या पूर्ण होत नव्हत्या विशेष व नॉट फुलफिल्ड आम्ही सर्व फेल गेलेले लोक होतो वी वर ऑल फेल्ड पीपल आम्ही भयात आमचं कुटुंब फेल गेलो होतं वी वर दि वन फेल्ड इन फिअर हे आम्ही अनुभवलं आहे वी एक्सपिरियन्स काही वर्ष आम्ही भयात जीवन जगलो फॉर मेनी इयर्स वी लिव्ह खाली होतो वी लिव्ह अंडर प्रेशर खाली होतो अंडर रूल अस्वस्थ बेचिन होतो वी वर अनवेल दुर्दायक रेस्टलेस आमचे जीवन एक दुखदायक होतो आवर लाइव्स वर मिजरेबल तत काही बदलाव होत नव्हता नथिंग चेंज इन आवर लाइफ तत काही परिवर्तन होत नव्हतं देयर वॉज नो इम्प्रूव्हमेंट ज्यावेळेस आम्ही देवाकडे गेलो व्हेन वी वेंट टू गॉड ज्यावेळेस आम्ही देवाची वचन स्वीकारली व्हेन वी एक्सेप्टेड गॉडस वर्ड आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला वी बिलीव्ड इन इट देवाने आम्हाला त्याच्या वचनातून विश्वास दिला गॉड गिव्ह अस फेथ थ्रू हिज वर्ड देवाने वचनातून आम्हाला हिम्मत दिली धैर्य दिली

ते उच्च आहे दोस प्लॅन्स आहे मी तुम्हाला खालून वर घेऊन जाईन फ्रॉम डाऊन आय विल टेक यू एट अ हायर प्लेस हे आम्हाला समजलं वी अंडरस्टूड दिस देवाने आम्हाला हिम्मत दिली धैर्य दिलं गॉड गिव अस करेज एंड पेशन्स आम्ही देवावर विश्वास ठेवला वी बिलीव्ड इन गॉड आम्ही देवाचा धावा केला वी कॉल्ड ऑन गॉड देव आम्हाला भेटला गॉड मेट अस देवाने आमचं जीवन कुटुंब परिवर्तन करून टाकलं गॉड चेंज्ड द फॅमिली देवाने आमच्या भयाच्या भयाच्याऐवजी हिंमत आणली धैर्य आणली विश्वास आणला गॉट ब्रॉडकरेज पेशन्स अँड फेथ एनस आमचा विश्वास वाढत गेला हा फेथ इनक्रीज देवाने आमच्या मधला भय नष्ट करत गेला गॉड फियर इन एनस आज बत्तीस वर्ष आम्ही देवाचं कार्य करत आहोत फॉर थर्टी टू इयर्स वी आर डुईंग गॉड्स वर्क सुखी समाधानी आहोत वी आर हॅपी अँड सॅटिस्फाईड देवाने आम्हाला शांती दिलेली आहे गॉड पीस इन अस देवाने काही आहे गॉड गिव्ह मेनी ब्लेसिंग देवाने आमच्याकडून बत्तीस वर्ष सेवा करून घेत आहे थर्टी टू इयर्स गॉड सर्व थ्रू अस मोठीशी मंडळीची त्यांनी स्थापना केलेली आहे अ ग्रेट फेलोशिप अनेक आत्म्याने त्यांनी मंडळीत वाचवलेलं आहे मेनी सोल्स इन फेलोशिप दोनशे दोन हजार त्यांनी केले फ्रॉम टू ही मेड इट टू थाउजंड देवाने जो आम्हाला विश्वास दिला होता गॉड गेव्ह जो हिंमत दिली होती करेज गॉड गेव्ह धैर्य दिलं होतं पेशन्स पेशन्सी आम्ही लोकांना दिलं वी गेव्ह इट टू पीपल देव आहे

आम्ही स्वार्थ सांगितले साक्ष सांगितली वी प्रोक्लेम्ड वी गिफ्ट एस्टिमिनी आज आम्ही देवाचं कार्य करता आहोत इव्हन डे वी वर्क फॉर गॉड लोक ऑल धोस पीपल्य लोक आहे पीपल हु आर झिरो

कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला बिकॉज दे बिलिव्हड इन गॉड पूर्ण विश्वास कम्प्लीट फेथ हे फार महत्वाचा भाग दिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट आम्ही पूर्ण विश्वास देवावर ठेवला पाहिजे इवन वी मस्ट हॅव कम्प्लीट फेथ इन गॉड देव आम्हाला पूर्ण आशा देतो गॉड गिव्ह येशू म्हणला कशाची काळजी करणार कशाची चिंता करू नका लॉर्ड जीजस सेट डोंट वरी अबाउट एनिथिंग कशाला घाबरू नका डोंट फियर एनीथिंग याचा अर्थ भीती येणार नाही असं नाही दिस डस नॉट मीन दॅट दे विल बी नो फियर भय भय येणारच फियर विल कम वेळोवेळी भय आमच्या जीवनात कार्य करणारच फियर विल वर्क इन आवर लाइफ फ्रॉम टाइम टू टाइम अनेक प्रश्न अनेक येत राहणार अनेक प्रॉब्लेम्स अँड क्वेश्चन्स विल कम अप अनेक संकटे येणार मेनी ट्रबल्स विल कम आजार येणार दे विल बी इलनेस हे कसं होईल हाऊ विल दिस हॅपन असे प्रश्न आमच्या समोर उभे राहणार द क्वेश्चन्स विल कम अप बिफोर अस भय येणारच अँड दे विल बी फियर पण भयस आम्ही नतमस्तक झालं नाही पाहिजे बट वी शुड नॉट बाउ डाउन बिफोर फिअर आम्ही लढाई केली पाहिजे वी मस्ट फाईट आम्ही भयासंती लढाई केली पाहिजे वी मस्ट फाईट विथ फिअर आम्ही पुढे गेलो पाहिजे वी मस्ट मूव्ह ऑन अनेक वेळा फॉर मेनी टाइम अनेकांच्या जीवनामध्ये अनेक संकट अडचणी येतात मेनी प्रॉब्लेम्स कम अप इन लाईफ ऑफ मेनी अनेक गोष्टी जीवनामध्ये कुटुंबामध्ये येतात मेनी थिंग्स कम अप इन आर लाईफ त्यावेळेस ते लोक भयभीत होतात ऍट दॅट टाइम दे आर स्कॅम अनेक लोक देवापासून माघार घेतात इन मेनी पीपल बॅक फ्रॉम गॉड ते लढत नाही दे डोंट फाइट ते भयसमन नतमस्तक होतात दे बाउ डाउन बिफोर फियर लक्षात ठेवा कीप दिस इन माइंड भयसमन नतमस्तक होतो वी बाउ डाउन बिफोर फियर ज्यावेळेस आम्ही भयसमन नतमस्तक होतो व्हेनेवर वी बाउ डाउन बिफोर फियर त्यावेळेस आमचे हार होते लूज आम्ही होतो शैतान भय वाढवतो एंड शैतान देवापासून दूर ठेवतो कीप्स अवे फ्रॉम गॉड म्हणून आम्ही आम्ही युद्ध पाहिजे मस्ट सामना केला पाहिजे मस्ट आम्ही पळायला नाही पाहिजे शुड नॉट आम्ही माघार नाही घेतली पाहिजे वी मस्ट प्रे टू गॉड आम्ही देवाचा धावा केला पाहिजे वी मस्ट कॉल ऑन गॉड आम्ही देवाचं मार्ग घेतलं पाहिजे आम्ही स्थिर राहिलं पाहिजे बायबल लोकांना घेऊन तांबड्या समुद्राकडे आला टू सी विथ पीपल ऑफ इस्रायल त्यावेळेस त्यांनी पाहिलं ऍट दॅट टाइम तांबडा समुद्र आहे बिफोर हेम इज मागे दोचं सैन्य आहे बिहाइंड इज द आर्मी ऑफ फॅरो ते मोठ्या संकटात सापडले दे वर इन ग्रेट ट्रबल ते मोठ्या अडचणीत सापडले बिग प्रॉब्लेम ते म्हणले आता मृत्यू निश्चित आहे

प्रत्येक गोष्टीचा मार्ग दी वे ऑफ एव्हरीथिंग देवाकडे आधाराचा औषध देवाकडे गॉड हॅज द क्युअर फॉर एव्हरी प्रत्येक समस्या उत्तर देवाकडे आहे गॉड हॅज दर फॉर एव्हरी सिच्युएशन आम्ही देवाकडे आलो पाहिजे वी मस्ट कम टू गॉड आम्हाला जावं तर देवाकडेच जावं इफ यु गो गो टू गॉड बोलावं तर देवाशीच बोलावं If you talk, talk to God. God gives us courage and peace. Only God can comfort us. So we thank and glorify God. Today once again we see. For past 32 years God is working through the fellowship. For past 32 years he gave us many experiences. When we started God's work. देव मला मी कार्य करेल गॉड सेड आय विल वर्क तू लोकांसाठी प्रार्थना कर यू प्रे फॉर पीपल तू लोकांना शिक्षण दे यू टीच पीपल मी भयभीत होतो कंपित होतो आय वॉज कॅड मा पण वेळोवेळी देव मला हिम्मत धैर्य देत होता बट गॉड गेव्ह मी करेज अँड पेशन्स फ्रॉम टाइम टू टाइम माझ्या समोर प्रश्न होते समस्या होत्या प्रॉब्लेम अँड क्वेश्चन्स क्वेश्चन हजार कसे बरे होतील हाऊ टू क्युअर दी डिझीज सैतानी बंधन कसे तुटतील हाऊ सेटेनिक बॉन्ड्स विल बी लोकांचं परिवर्तन कसं होईल हाऊ विल पीपल चेंज लोकांचं मनोदेव कसे पूर्ण होतील हाऊ विल विशेस ऑफ पीपल बी फुलफिल्ड अनेक लोकांच्या शुक कसे पोचले जातील हाऊ टू वाईप टीयर्स ऑफ सो मेनी अनेक लोक आशिनी देवाकडे येत होते मेनी पीपल केम टू गॉड इन होप आमच्याकडे भय होत वी हॅड फिअ देव वेळी आम्हाला हिमत धैर्य देत गेला बट गॉड गेव अस करेज अँड पेशन्स फ्रॉम टाइम वेळी आम्हाला मार्गदर्शन करत गेला गॉड गाईडेड अस देवाने आम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या गॉड टॉट अस एव्हरीथिंग देवाच्या मार्गदर्शक आम्ही चालत गेलो वी वॉक अंडर गॉड गायडन्स प्रवेश म्हणाला लॉर्ड जीज सेट सर्व आदराला माझ्या नावाने धमकाव कमांड एव्हरी डिझीज इन माय नेम प्रवेश आम्हाला शिक्षण दिलं लॉर्ड जीज टॉटस

या मंडळीतून त्यांनी त्यांना तारण दिलं जीवन दिलं पवित्र आत्मा दिला गिव्ह देम सॅल्वेशन लाइफ अँड होली स्पिरिट थ्रू दिस फेलोशिप देवाने जे अभिवचन दिलं होतं वॉट एव्हर गॉड प्रॉब्लेम देवाने जे आश्वासन दिलं होतं वॉट एव्हर ही अशोर्ड तो ते करत गेला He डिड <laughs> it. तो आज करत आहे इज डुईंग इट आम्ही विश्वासाने लोकांना आमंत्रण देत आहोत सो वी इन्व्हाइट पीपल इन फेथ की देव असं करतो गॉड डस दिस देवाला सर्व काही शक्य आहे एवरीथिंग इज पॉसिबल फॉर गॉड हा फार अनुभव आहे दिस इज अ ग्रेट एक्सपिरियन्स करोनाच्या काळात एट कोरोना व्हायरस प्रार्थनास्थळ बंद होतं ऑल द्ले अडचणी होत्या दे मेनी प्रॉब्लेम्स देवाने आम्हाला सोशल मीडियावर पाठवलं गॉड सेंटर्स ऑन सोशल मीडिया देवाने आम्हाला सांगितलं गॉड टोल्ड वेळ आला समय आला टाइम हॅज कम तू जाऊन लोकांना संदेश दे गो अँड प्रीच टू पीपल लोक भयभीत आहे पीपल आर स्कॅर्ड लोक कंपीट आहे दे आर इन फियर काय करावं लोकांना समजत नाही दे डोंट अंडरस्टेंड वॉट टू मी आहे आय एम देअर मी आहे आय एम मी नेहमी असणारा देव आहे आय एम द इटर्नल गॉड 32 वर्षानंतर देवाने आम्हाला सोशल मीडियावर पाठवलं आफ्टर थर्टी टू इयर्स गॉड सेंट ऑन सोशल मीडिया की जगातील लोक भयभीत आहे ही सेड पीपल इन द वर्ल्ड आर स्कॅर्ड सोशल मीडिया दोन आमचा संदेश दे गो ऑन सोशल मीडिया एंड ब्रीच

हे देवाचं कार्य आहे दिस इज गॉड्स वर्क एके दिवशी वन डे सांगितले की प्रार्थनेची गॉड सॅड कंडक्ट अ प्रेटिंग त्या दिवस मिटिंगची तयारी केली वी स्टार्टेड फॉर लोकांना एकत्र केलं इन्व्हायटेड एव्हरी वन टू कम टुगेदर सर्व लोक गोष्टीची आम्ही तयारी केली फॉर एव्हरीथिंग पण माझ्यामध्ये एक भीती होती

हा विल धिस मीटिंग प्रार्थना कशी विल दिस प्रेस म्हणजे माझ्यामध्ये एक भय होता कस्वस्थपणा होता so there was fear and in me. दे वॉज फिअर अँड रेसलेसनेस इन मी पण देव मला सांगत होता But God told me from time to time, गे, यू कंडक्ट दिस मीटिंग मला अनेक लोकांचा उद्धार करायचा आय वॉन्ट टू सेव्ह मेनी पीपल अनेक लोकांना बंधातून बाहेर काढायचं आय वॉन्ट टू फ्री मेनी पीपल फ्रॉम सेट अनेक आजारांना मी बरे करायचं आहे आय वॉन्ट टू हिल मेनी डिझीज मला लोकांचा उद्धार करायचा आय वॉन्ट टू सेव्हलवानी मीटिंगची तयारी केली गॉड प्रिपेअर फॉर दी मिटिंग तर लोकांचा देवाला बचाव करायचा होता वॉन्टेड टू सेव्ह धोज पीपल पण मी भयभीत होतो कम्पित होतो बट आय वॉस कॅड

जोशुआ जोशु जर तुला भीती वाटती इफ यू आर तर माझी मीटिंग बंद कर, देन डोंट प्रिपेअर तुझ्या मध्ये माझं कार्य करू नको वर्क फॉर मी हे बंद कर यू स्टॉप दिस देवानी मला हरून टाकलं गॉड वर्क मी आपर इज फियर इन यू कॅन्सल करून टाक You cancel this meeting. Such was a great plan of God. There was salvation of many people. There was help for many people. God wanted to free many people from satanic bondages. God chose that day. ती देवाची योजना संकल्प होती वॉज गॉड्स प्लॅन देवाच्या योजना संकल्पला कोणीच रद्द करू शकत नाही नो वन कॅन कॅन्सल गॉड्स प्लॅन दोन प्रमाणे लाईक जॉब टू कोणीच प्रतिबंध करू शकत नाही नो वन कॅन स्टॉप कोणीच थांबवू शकत नाही नो वन कॅन स्टॉप तरी पण मी अस्वस्थ बेझीन होतो रेस्टलेस मी परिस्थितीकडे पाहिलं आय लुकट ऍट दी सिच्युएशन वातावरण ऍट दी एटमॉस्फियर परिस्थिती योग्य नव्हती सिच्युएशन वॉज नॉट राईट वातावरण योग्य नव्हतं अशी परिस्थिती नव्हती इट वॉज नॉट दि सिच्युएशन टू कधी पण देव मला सांगत गेला इट गॉट सेट टू मी मी मीटिंग पूर्ण करून दाखवेल आय विल मेक दिस मीटिंग कशाला घाबरू नको कशाची चिंता करू नको डोंट फिअर डोंट वरी अबाउट एनीथिंग मी आहे आय एम जर तू घाबरला बट इफ यू आर अफ्रेड ते बंद करून टाक यू कॅन्सल इट त्यावेळेस माझे डोळे उघडले ऍट दॅट मोमेंट माय आय ओपन देवाकडे प्रार्थना केली आय प्रेड टू गॉड देवाकडे पश्चाप केला आय रिपेंटेड टू गॉड माझ्या भीतीबद्दल फॉर माय फिअर माझ्या संशयाबद्दल फॉर माय डाउट अविश्वासाबद्दल फॉर माय डिसबिलीव्ह देवाकडे प्रार्थना केली आय प्रेड टू गॉड देवाला क्षमा मागितली आय आज फॉर गिव्हनेस टू गॉड तयार झालो वी वर रेडी आणि ती मीटिंग मी घेतली आय टूक दॅट मीटिंग मीटिंग अश्वय झाले द मीटिंग वॉज ब्लेस अनेक लोकांचा उद्धार झाला मेनी पीपल अनेक लोक वाचले मेनी पीपल वसेने अनेकांना अनुभव अन्वेत केला वर्ड गेव्ह एक्सपिरियन्स टू मेनी पीपल मीटिंग शांतीने सुरेशने पार पाडली दी मीटिंग वॉज कंडक्टेड पीसफुली आणि नॉट देव तिथं होता बिकॉज गॉड वॉज देवाची योजना संकल्प होती वॉज गॉड्स प्लॅन ती तुम्हाला माझ्या संबंधी होती वयू एन मी भीतीमुळे बिकॉज ऑफ fear. सर्व गोष्टी मायापासून दूर गेल्या असत्या ऑल दीज थिंग्स वुड हॅव गॉन अवे अनेक लोकांचं जे योजना संकल्प ते पुढे ढकलण्यात आलं असत प्लॅन्स ऑफ मेनी पीपल वुड हॅव बिन पोस्टपोन लक्षात ठेवा कीप दिस इन माइंड भीतीमुळे सर्व गोष्टी थांबतात एव्हरीथिंग स्टॉप्स बिकॉज ऑफ विश्वासमुळे आम्ही पुढे जातो बिकॉज ऑफ फेथ वी मूव्ह फॉर तुमच्या माझ्या समजी ठरवलेले गॉड एस प्लॅन फॉर यू अँड मी उत्तम ते देवापासून आहे गुड इज फ्रॉम देवाला सर्व गोष्टीची काळजी आहे गॉड केअर्स अबाउट एव्हरीथिंग तुमच्या माझ्या जीवनासंबंधी तुमच्या माझ्या कुटुंबासंबंधी देवाला काळजी आहे ही केअर्स अबाउट आर लाईफ अँड आर फॅमिली तुमच्या माझं हित कसं व्हावं How will our well आमच्या मुलांचं भविष्य कसं उत्तम व्हावं हाऊ टू मेक अ चाइल्ड फ्युचर आमच्या नोकरी संबंधी आमच्या शिक्षणासंबंधी for our work and education Anik prashna samasya asu let there be many questions and problems deva research theva believe in god deva cha vishwas theva believe in god's word salatra keep walking deva cha adar kara respect god's word sada samman kara respect it deva sabhay mnji गॉड्स देव देवास आम्ही आदर करतो रिस्पेक्ट गॉड्स वर्ड आम्ही देवाच्या वतीनं सन्मान करतो रिस्पेक्ट वर्ड नुसतो मुखाने नाही नॉट ओन्ली बाय माउथ काही लोक फक्त मुखाने सन्मान आदर करतात सम पीपल रिस्पेक्ट ओन्ली बाय माउथ मुखाने सुतीच आराधना करतात ग्लोरीफाय ओन्ली बाय माउथ बायबल काय सांगतो वॉट डस बायबल वशना प्रमाण आचरण करणारे लोक असा व्हायला पीपल युव्ट शुड फॉलो गॉड्स वर्ड याकोब एक बावीस प्रमाणे लाइक जेम्स वचना प्रमाणे आचरण करणार लोक मला पाहिजे आय फॉलो दी वर्ड याकोब दोन सौदा प्रमाणे लाईक जेम्स टूल विश्वास हा क्रियाशील असतो फेथ इज वर्किंग आम्ही क्रिया केली पाहिजे वी शुड वर्क देव जे बोलतो तेच आम्ही केलं पाहिजे वी मस्ट डू वॉट गॉड सेस त्यामुळे देवाचा आदर होतो सन्मान होतो सो गॉड इज रिस्पेक्टेड आम्ही देवाची वचन स्वीकारतो वी एक्सेप्ट गॉड्स वर्ड आम्ही देवाच्या वचनाचा आदर करतो सन्मान करतो वी रिस्पेक्ट गॉड्स वर्ड आम्ही देवाच्या मार्गाने आम्ही जीवन चालत आमचं चालवतो वी वॉक अकॉर्डिंग टू गॉड्स गायडन्स आम्ही सुखी होतो वी आर हॅपी आम्ही सुरक्षित राहतो वी आर आम्ही आश्वित होतो वी आर ब्लेस्ड देवाच्या योजना संकल्प आम्ही अनुभवतो वी एक्सपीरियन्स गॉड्स प्लॅन अनुभव अनुभव देव आम्हाला करून टाकतो गॉड गिव्स हिज एक्सपीरियन्स लक्षात ठेवा कीप दिस इन माइंड मला करून टाका टेक अवे द सैतान भय वाढवतो द सैटन इंक्रीजेस द फियर देवाच्या योजना संकल्पापासून दूर ठेवतो

God has planned to bless us with all things through Lord Jesus. We should be happy, we must live in peace, we should be safe, we must live eternal life. For this he has sacrificed Lord Jesus. He wants to give us everything through Lord Jesus. God has planned आम्ही विश्वासाने ते प्राप्त केलं पाहिजे वी मस्ट रिसीव्ह इट इन फेस देव आमची फजिती कधीच करत नाही गॉड नेव्हर ह्युमिलिएट तो आम्हाला दीर्घ आयुष्य देण्यासाठी आलेला आहे येस कम टू गिव्ह अस इट आम्हाला जगवण्यासाठी आलेला आहे येस कम टू सेव्ह अस लक्षात ठेवा ध्यानात ठेवा स्मरणात ठेवा कीप दिस इन माइंड रिमेंबर इट नोट या करोना व्याधीच्या काळात एट द ऑफ कोरोना वायरस माझ्या कुटुंबावर एक संकट आलं अ प्रॉब्लेम इन माय संकट संकट आलं आलं इट ग्रेट टेरिबल सेवा करता करता माझी मोठी मुलगी माय डॉटर आजारी पडली शी फेल त्या आजारमध्ये वाढत गेला वॉज ग्रोइंग इन त्यामुळे तिला आम्ही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं सो ऍडमिटेड इन हॉस्पिटल ट्रीटमेंट चालू असताना पण ती बरी होत नव्हती ॉज नॉट रिक बाय ट्रीट दी हॉस्पिटल तिची परिस्थिती खालोच चालली होती कंडिशन बिकेम बॅड डॉक्टरने तिचे उपचार चालू केले डॉक्टर स्टार्टेड ट्रीटमेंट डॉक्टरने अनेक गोष्टींची तपासणी केली डॉक्टर एक्झामिन ह फॉर मेनी थिंग्स दे डॉक्टरने सिटी स्कॅन काढला सिटी स्कॅन वॉज डन फॉर ह डॉक्टर म्हणाले की आपण ती सर्व तपासणी करूया डॉक्टर सेड वी विल एक्झामिन हर फॉर एवरीथिंग अनेक सिटी स्कॅनद्वारे तिची तपासणी करण्यात आली शी वॉज एक्झामिन बाय सिटी स्कॅन तिच्या शरीरामध्ये सर्व गोष्टीची दुर्बलता वाढत चालली होती द विकनेस फॉर ऑल थिंग्स वॉज ग्रोइंग इन हर बॉडी ती रात्र दिवस उलट्या करत होती शी वॉमिटेड डे अँड नाईट तिला तापाने तापाने तिला व्यापून टाकलं ती दुर्बळ होत चालली होती बिकेम वीक आम्ही भयभीत झालो होतो विवर स्केड आम्ही कंपित झालो होतो डॉक्टर उपचार करत होते डॉक्टर मार्ग सापडत नव्हता बट डॉक्टर तपासणी करत होते The doctor examined her. त्या वेळेस तपासणी डॉक्टरनी पाहिलं दॅट टाइम दे सो डॉक्टरनी तिचं सिटी स्कॅन केलं डॉक्टर डेड अ सिटी स्कॅन ऑफ सिटी स्कॅनचा रिपोर्ट आलेला आहे रिपोर्ट केम फॉर हर सर डॉक्टरनी आम्हाला बोलवून घेतलं डॉक्टर कॉल्ड आम्ही डॉक्टरची भेट घेतली व्हिजिटेड द डॉक्टर डॉक्टरनी सांगितलं कोणत्याच गोष्टीची आशा नाही आहे डॉक्टर सेड देर इज नो होप फॉर एनीथिंग तुमची मुलगी वाचन असे कोणतीच आशा नाही आहे देर इज नो होप दॅट युअर डॉटर विल सर्वाईव्ह आम्ही देवाची सेवा करत होतो वी वर सर्विंग गॉड आज बुधवार आहे टुडे इज वेन तो पण बुधवारच होता दॅट डे वॉज वेन मी देवाच्या मंदिरात देवाचा संदेश देत होतो आय वॉज प्रीचिंग अबाउट गॉड माझी मुलगी हॉस्पिटल मध्ये होती माय डॉटर वॉज इन हॉस्पिटल आमचे नातलग लोक होते विथ डॉक्टरने सांगितली ताबडतोब काहीतरी करा डॉक्टर सेट डू समथिंग राईट अवे पण गॅरंटी मी त्या मुलीची देऊ शकत नाही बट आय कांट गॅरंटी अबाउट दॅट गर्ल एक टक्का तुम्हाला मी गॅरंटी देतो डॉक्टर आय गिव्ह यू गॅरंटी ऑफ वन पर्सन माझ्याकडे फक्त एक टक्का आहे आय हॅव ओनली वन पर्सन मी त्या मुलीचा उपचार करेल आय विल ट्रीट उपचार जाऊ ट्रीटमेंट दी गर्ल कॅन पास अवे मी प्रयत्न करू शकतो आय कॅन ट्राय पण मी वाचू शकत नाही बट आय कान्टे मुलीची मी गॅरंटी देऊ शकत नाही आय कान्ट गॅरंटी अबाउट युअर डॉटर आम्ही सर्व लोक भयभीत होतो वी ऑल वॉज कॅड आमचे सर्व कुटुंब आमचं नाटक भयभीत होतो ऑल आर रिलेटिव्ह बस काय खरं सुचत नव्हतं वी डिड नॉट अंडरस्टँड आम्ही सर्व लोक रडत होतो वी ऑल वर क्राईंग डॉक्टरने आम्हाला आशा दिली होती डॉक्टर गव अस होप पण ती आशा पूर्ण नव्हती बट होप वॉज नॉट फुलफिल्ड त्यात खात्री नव्हती वॉज नो श्योरन्स इन इट डॉक्टरने आमचं भय वाढवलं डॉक्टर इंक्रीज्ड द फियर त्या विश्वासा जागी आमच्यामध्ये भय वाढलं देयर वॉज फियर इन अस 인स्टेड ऑफ फेथ त्यावेळेस आम्हाला देवाची आठवण आली एट दॅट टाइम वी रिमेंबर गॉड त्यावेळेस आम्ही सर्व कुटुंब देवाचरणी बसलो एट दॅट टाइम दी होल फॅमिली सॅट बिफोर गॉड आम्ही सर्व नात देवाकडे बसलो ऑल दी रिलेटिव्ह सॅट बिफोर गॉड आम्ही देवाला प्रार्थना केली प्रे टू गॉड आम्ही रडून रडून देवाला प्रार्थना केली राईट अँड प्रेड टू गॉड आम्ही रात्रभर रडून रडून देवाला प्रार्थना केली क्राईड ऑल नाईट अँड प्रेड टू गॉड देवा तू आमच्या बरोबर आहे गॉड यू आर विथ अस तू आम्हाला अभिवचन आश्वासन दिलेलं आहे शॉर्ट अँड प्रॉमिस तू आमची फजिती करू शकत नाही यू कांट ह्युमिलिएट तूच आमचं डॉक्टर तूच आमचं वैद्य आहे यू आर आर ओनली डॉक्टर तूच आमचं जीवन तूच आमचं आयुष्य आहे यू आर आर लाईफ डॉक्टर काय म्हणतो याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही डोंट बिलीव्ह वॉट डॉक्टर सेस आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो बिलीव्ह इन यू सर्व मार्ग थांबलेला आहे एव्हरी वेज बरोबर आशा नष्ट झालेली आहे ऑल होप इज गॉन पण आमची आशा तुझ्याकडे आहे बट आ होप इज विथ यू आमचे डोळे तुझ्याकडे आहे आयज ऑन यू तूच मार्ग काढू शकतो ओन्ली यू कॅन तूच उपचार करू शकतो यू कॅन क्युअर इट तूच दीर्घ आयुष्य देऊ शकतो यू कॅन गिव्ह इट टर्नल लाईफ आम्ही रोड रोड देवाला प्रार्थना केली क्राईड अँड प्रेड टू गॉड देवाने आमची प्रार्थना ऐकली प्रेस पवित्र आत्मा आला होली स्पिरिट के या पवित्र आत्म्याने आम्हाला मार्गदर्शन केलं गायडेड अस तो म्हणाला की हिंमत धरा धैर्य पेशन्स कशाला घाबरू नका डोंट फिअर एनिथिंग मी आहे आय एम दे तुझी मुलगी वाचेल युअर डॉटर विल बी सेव्ह मी तुझ्या मुलगा आयुष्य दीर्घ आयुष्य देऊन टाकलेलं आहे आय हॅव गिव्हन युअर डॉटर इटर्नल लाईफ त्यामुळे घाबरू नको डोंट बी अफ्रेड सर चालू कर स्टार्ट दी ट्रीटमेंट कारण मी तुझ्या मुलीला दीर्घ आयुष्य देऊन ठेवलेलं आहे बिकॉज गिवन इंटरनल लाईफ टू युअर मी तुझ्या जीवनात नवीन तयार करेल आय विल मेक अ न्यू टेस्ट लाईफ तू माझा गौरव करशील मी मी तू माझा महिमा विल प्रेज जीवन मृत्यू माझ्या हातात आहे इज इन माय हा तुझ्या मृत्यू तुम्ही बाहेर काढत आहे लुक आय ब्रिंग युअर डॉटर आउट ऑफ डेथ मी आता दीर्घ आयुष्य तिला देत आहे आय एम गिव्हिंग अ इटर्नल लाईफ तू उपचार चालू कर स्टार्ट ट्रीटमेंट घाबरू नको डोंट बी अ आम्हाला हिंमत दिली गॉड्स वर्ड गेव अस करेज करेजच्या आमच्या कुटुंबाला आमच्या नात्याला धैर्य दिलं वर्ड गेव अ फॅमिली अँड रिलेटिव्ह आम्ही स्थिर उभे राहिलो पुसून टाकले कारण आशा देणारा मनुष्य नव्हता बाय मॅन होता इट वॉज गॉड तो प्रवेश किस्ता इट वॉज लॉर्ड जी आम्हाला आशा दिली होती होप देवाची आशा कधी लाजवत नाही व्हाट शो पिल ने शेम यू देवाची आशा कधी मनभंग करत नाही गॉड डस नॉट गिव अप ऑन हिज होप आम्हाला हिम्मत आली धैर्य आली वी गॉट करेज एंड पेशन्स डॉक्टर उपचार सुरू केले डॉक्टर स्टार्टेड द ट्रीटमेंट देवाने सांगितल्याप्रमाणे माझी मुलगी वासनी हैज गॉट सेड माय डॉटर वॉज सेव्हड देवाने तिला आयुष्य दिलं आरोग्य दिलं गॉड गव अ लाइफ एंड हेल्थ देवाने आज पण तिला पूर्ण भर केलेलं आहे गॉड हॅज हिल्ड हर कम्प्लिटली ते शिक्षण घेत आहे शी इज कम्प्लिटिंग आहे सर्व गोष्टी ती करत आहे शी डज ऑल देव तिला सर्व गोष्टी तयार करत आहे गॉड प्रिपेअर्स टू डू ऑल थिंग्स मृत्यूतून देवाने तिला वाचवलं गॉड सेव्ड फ्रॉम डेथ आमच्याकडे आशा नव्हती वी हॅड नो होप तुमच्याकडे बी आशा नसेल वेन यू विल नॉट हॅव होप मी बी भयभीत झाला असाल यू मे बी स्केर्ड तुमच्याकडे बी मार्ग असेल यू विल नॉट हॅव द वे मी बी वेगळ्या आजाराने पीडित असाल यू मे बी सफरिंग फ्रॉम वेरीस डिझरने डॉक्टर मे हॅव गिवन अप होप देव देवा बिलीव्ह इन गॉड प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देवाकडे आहे गॉड हॅज दी आन्सर टू एव्हरी प्रत्येक गोष्टीचा मार्ग देवाकडे आहे गॉड हॅज दी वे टू एव्हरीथिंग प्रत्येक आधाराचा औषध देवाकडेच आहे गॉड हॅज द क्युअर फॉर एव्हरी डिझीज विश्वास ठेवा बिलीव इन गॉड देवाचा विश्वास ठेवा बिलीव इन गॉड्स वर्ड देव दगा देत नाही गॉड विल नॉट बिटरे देव आमच्या सदैव राहतो वॉडलेज विथ दॅज फॉर माझ्या कुटुंबाला त्यांनी अनुभव दिला गेव एक्सपिरियन्स टू माय लोकांना त्यांनी अनुभव दिला गेव एक्सपिरियन्स टू पीपल इन इंटेल सर्व सारखं प्रेम करतो गॉड लव्ज एवरी वन इक्वली देवाकडं सर्व काय आहे गॉड हॅज एवरीथिंग तुमच्या माझ्या संबंधी फॉर यू एन मी तुमच्या माझ्यासंबंधी देवाकडे योजना संकल्प आहे ही एस प्लॅन्स अँड रेझोल्युशन्स फॉर यू अँड मी ते हिताचे कल्याणाचे आहे दैट्स फॉर आवर गुड अँड वेलफेअर तो मला आशीर्वाद करू इच्छितो ही वांट्स टू ब्लेस देवाकडे या कम टू गॉड विश्वास ठेवा हैव फेथ इन हिम हिम्मत धरा हैव करेज देव तुमचे मनोदय पूर्ण करेल गॉड विल फुलफिल ऑल योर विशेस प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया We will pray for everyone. Today people are present from house to house. We will pray for everyone. Today through God's word we saw. Don't worry. God is concerned about everything. God will take care of everything. He will make everything most so

तो आम्ही सफल होऊ देन वी विल बी सक्सेसफुल आम्ही आश्रयित होऊ वी विल बी ब्लेस्ड चला आपण प्रार्थना करूया लेट एस प्रे सर्वात महत्त्वाचा भाग मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की चर्चची आम्ही स्थापना के देवानी स्थापना केली आहे गॉड स्टॅब्लिश दी चर्च देव सभासदीची वाढ करत आहे गॉड इज इनक्रीजिंग दी मेंबर्स केवळ देवास आम्ही धन्यवाद करत आहोत सो वी थँक गॉड दर रविवारी आम्ही अकरा वाजता आमची चर्च झूम ॲपमध्ये चालू आहे At 11 o'clock, we have a church on the Zoom app every Sunday. ते देव समी धन्यवाद करतो वी थँक दॅट गॉड देव आपला विचन त्या ठिकाणी पूर्ण करत आहे गॉड फुलफिल्स द प्रॉमिस देव चर्च चालवत आहे गॉड टेक्स केअर ऑफ द चर्च लोकांना तो आशीर्वाद करत आहे ही ब्लेसेस पीपल महत्त्वाचा भाग आहे एन इंपॉर्टेंट पार्ट सभासद नोंदणी रजिस्ट्रेशन फॉर मेंबर्स शनिवार रविवार होती इज ऑन सॅटरडे अँड संडे आम्ही शनिवार आता बंद केलेला आहे वी स्टॉप रजिस्ट्रेशन ऑन सॅटरडे ऑन संडे 12 ते 2 फ्रॉम ट्वेल्व टू टू ह्या वेळेस ऍट दिस टायम लोकांना होण्याची इच्छा आहे टू टेक मेंबरशिप नॉट फोर्सफुल स्फूर्तीने बाय विल रविवारी सो ऑन संडे ह्या स्थानी ऍट दिस प्लेस भेट घेऊ शकतात यू कॅन विजिट तुम्हाला माहिती देण्यात येईल यू विल बी इन्फॉर्म नोंदणी करू यू कॅन टेक मेंबरशिप फॉर दी चर्च फक्त रविवारीच ओनली ऑन सनडे देव देवस्वामी धन्यवाद करता हूँ सो वी थैंक गॉड नंबर आहे देयर आर नंबर्स गिवन ऑन नंबर प्रमाणे तुम्ही आमचे संपर्क करा कांटेक्ट अस थ्रू दोस नंबर्स मंडळीची माहिती मिळवा गेट टू नो अबाउट द जे काय तुम्हाला माहिती मिळवायची असेल व्हाटएवर यू वांट टू नो अबाउट द फेलोशिप द सर्व गोष्टीची आम्ही माहिती तुम्हाला देऊ वी विल इन्फॉर्म यू अबाउट एवरीथिंग तुमचे प्रश्न समस्या योर क्वेश्चंस एंड प्रॉब्लम्स जे काय आहे व्हाटएवर इट इज तुम्हाला द्वारे संपर्क करा You contact us through your phone. We will guide you on behalf of God. God will give you courage. He will give you patience. He will increase your faith. We will pray for you. God will fulfill all your wishes. Thank that God. Because God loves you and me. So He works. Let us all go to God. We we'll pray to God. पवित्र 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 सेनाधीश पोहो परमेश्वरा होली होली लॉर्ड गॉड ऑफ ऑल मायटी आकाश पृथ्वीचे उत्पन्न करता अब्राम इसाक क्याकोबाचे देवा क्रिएटर ऑफ हेवन अँड अर्थ गॉड ऑफ इब्राहिम आयझॅक अँड जेकब

ते उत्तम ते आम्हाला देतो म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर यू गिव्ह अस ऑल गुड सो वी थँक यू लॉर्ड आम्ही आम्हाला बहुत करतो परमेश्वर टुडे थ्रू योर वर्ड यू टॉट अस ज्या मार्गाने आम्ही गेलो पाय परमेश्वर वे वी शुड तो मार्ग तो आम्हाला दाखवतो परमेश्वर यू शो अस दैट वे धन्यवाद करतो तुझे आभार मानतो परमेश्वर सो वी थँक यू लॉर्ड तुझे वचन आम्हाला हिम्मत देतो धैर्य देतो परमेश्वर योर वर्ड गिव अस करेज एंड पेशन्स तुझे वचन आमचा विश्वास वाढवतो परमेश्वर योर वर्ड इंक्रीजेस आवर फेथ म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन करतो परमेश्वर सो यू गाइड अस लॉर्ड तू म्हणतो कशाला घाबरू नका कशाची चिंता करू नका डोंट फिअर डोंट वरी अबाउट एनीथिंग मी आहे आय एम दे मी आहे आय एम देव तुझ्या अभिवचना आम्हाला सांत्वन देतात परमिशन लॉर्ड युअर प्रॉमिस कम्फर्ट तुझ्या अभिवचना आम्हाला आशा देतात परमिशन युअर प्रॉमिस गिव्ह अस होप मास तुझ्या वचनासोबत तू आम्हाला हिम्मत दिली धैर्य दिलं परमिशन सो यू गेव्ह अस करेज एंड पेशन्स थ्रू युअर वर्ड

घरागरस शांती आन यू ब्रिंग पीस फ्रॉम हाउस घरागरस सुरक्षित आन ब्रिंग सेफ्टी इन एवरी हाउस घरागरातील लोकांना तू आनंदित कर परमेश्वर यू मेक एवरीवन हॅपी त्यांचे स्वप्न त्यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर यू फुलफिल ऑल द ड्रीम्स एंड विशेस लॉर्ड तू त्यांच्या संबंधी जे योजना संकल्प केले परमिशन व्हाट एवर प्लान्स यू हैव फॉर देम लॉर्ड त्यांना समजू दे परमेश्वर लेट देम अंडरस्टँड त्यांना कळू दे परमेश्वर लेट देम नो त्यांना स्वीकारू दे परमेश्वर लेट देम एक्सेप्ट अशी त्यांची तयारी तू कर परमेश्वर सो यू प्रिपेअर देम इन यू लॉ त्यांना तू अनुभव ने अनुभवित करून आशीर्वाद कर परमेश्वर गिव देम एक्सपीरियंस एंड ब्लेस देम व तुझ्या गोष्ट त्यांना तयार कर परमेश्वर एंड यू प्रिपेअर देम फॉर योर ग्लोरी जो विश्वास त्यांनी दी फेथ तुझ्यावर तुझ्या वचनावर That they have in you and your word Sanjay ministry. And in Sanjay James Thakur's ministry So you give them all experience Lord You fulfill all their wishes You take care of their every movement And prepare them for your glory Lord We ask this in the name of Lord Jesus Amen 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 May God be glorified. We pray to God to open all worship places. God will open all worship places. This is our prayer from time to time. Even you pray. We will carry each other. May God open all worship places. May everyone meet each other. We should be happy and joyous. Yes, Sati.